अखेर नाशिक मधून महायुतीचे उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी त्यांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेरच्या क्षणी शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून तीनही पक्षात तिढा होता. मात्र हा तिढा सोडविण्यात भाजपचं संकटमोचक गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना यश आलं असून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा महायुतीच्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून नाशिकच्या जागेसाठी संधी देण्यात आली आहे. उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी खासदार हेमंत गोडसे गेल्या महिनाभरापासून प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्कात असलेले हेमंत गोडसे यांनी अखेर उमेदवारी मिळविण्यात यश मिळवले. हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होताच खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयात, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वसंतकृती या ठिकाणी असलेल्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचं स्वागत केलंय. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब, आरपीआयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्रपक्षांचे, कवाडे साहेब असतील, सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू. आपल्या आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपल्या टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच, का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित. परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो. मला असं वाटतं का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत. निश्चित या ठिकाणी सीएम डीसीएम साहेब येतील असा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. निश्चित महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला. परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल का, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवाऱ्या देखील जाहीर झालेल्या आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना, मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक, म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये 65% शहरी भाग आहे आणि 30-35% ग्रामीण भाग आहे, तर दोन्ही भागाचा, ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट, या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याकडं पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं, कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा एक्सेसेबल कसा आहे, बोलतो कसा, त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे, हा देखील एक मुख्य नेता आहे. राज्याचं नेतृत्व कोण करत आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्याला लाखोच्या संख्येने येते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचे अभिनंदन केले असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार भारती पवार यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. दोन्ही पक्षांचे उमेदवार 2 मेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह महायुतीतील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या कार्यालयात झालेल्या या सत्कारप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, संघटन मंत्री रवीजी अणासपुरे, आमदार सीमा हिरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय पोरस्ते, माजी आमदार बाळासाहेब साणप, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.